ठीक आहे. आज आपण केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण या दोन संकल्पना शिकणार आहोत. केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण या दोन्ही संकल्पना अधिकाराशी संबंधित आहेत. अधिकार म्हणजे काय? तर एखाद्या व्यक्तीला आदेश देण्याचा आणि त्याचे पालन करून घेण्याचा जो हक्क असतो त्याला आपण अधिकार म्हणतो. व्यवसाय संघटनेमध्ये सर्व अधिकार हे मालकाच्या हातामध्ये असतात, पण मालक कामाच्या सोयीसाठी किंवा लोकांच्याकडनं योग्य प्रकारे कामं करून घेण्यासाठी आपले अधिकार इतरांना देत असतो, आणि त्या अनुषंगानं हे अधिकाराचं केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण अशा दोन संकल्पना निर्माण झालेल्या आहेत. मग अधिकारांचं केंद्रीकरण म्हणजे काय? तर अधिकाराचं केंद्रीकरण याचा अर्थ असा होतो की मालकानं किंवा अगदी थोड्या माणसानं, एका व्यक्तीनं किंवा व्यवसायातल्या थोड्या व्यक्तीनं सर्व व्यवसायाचे अधिकार आपल्या हातात ठेवणं, याला आपण म्हणतो अधिकाराचं केंद्रीकरण करणं. म्हणजे असा मालक किंवा असे व्यवस्थापक आपले अधिकार आपल्या कनिष्ठांना देत नाहीत, तर सगळेच अधिकार आपल्याकडे ठेवून घेतात. अशा अधिकार पद्धतीला आपण अधिकाराचं केंद्रीकरण म्हणतो. मग अधिकाराचं विकेंद्रीकरण म्हणजे काय? तर अधिकाराचं विकेंद्रीकरण याचा अर्थ असा होतो की मालक किंवा व्यवसायातले जे कोणी मुख्य व्यवस्थापक आहेत ते कनिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांना आपले अधिकार देतात, आणि अशा अधिकाराचं वाटप शेवटच्या स्तरापर्यंत जर केलं जात असेल, म्हणजे अनेक लोकांना व्यवसायामध्ये जर व्यवसाय चालवण्याचे अधिकार दिलेले असतील, तर त्याला म्हणतो आपण अधिकाराचं विकेंद्रीकरण. आता अधिकाराचं केंद्रीकरण चांगलं की विकेंद्रीकरण चांगलं हे ठरवणं व्यवसायाच्या स्वरूपावर किंवा व्यवसायाच्या आकारमानावर अवलंबून असतं. म्हणजे समजा लहान व्यवसाय असेल तर लहान व्यवसायामध्ये अधिकाराचं केंद्रीकरण असणंच योग्य असतं, कारण लहान व्यवसायामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी असते, निर्णयाचं काम घेण्याचं काम कमी असतं किंवा व्यवसायाची एकूण व्याप्ती कमी असते. त्यामुळे अशा वेळी अधिकारांचं केंद्रीकरण केलं तर ते चालू शकतं. पण जर व्यवसाय खूप मोठा असेल, म्हणजे जर व्यवसायामध्ये हजारो कर्मचारी असतील, असंख्य व्यवस्थापक असतील, तर मग तुम्ही त्या ठिकाणी अधिकाराचं विकेंद्रीकरण करून व्यवसायाचं कामकाज केलं तर ते अधिक सोयीस्करपणे आपल्याला चालवता येऊ शकतं. म्हणून या दोन संकल्पना या टॉपिक मध्ये आपल्याला शिकायच्या होत्या किंवा शिकायच्या आहेत, अधिकाराचं केंद्रीकरण आणि अधिकारांचं विकेंद्रीकरण. ठीक आहे, जरा पुढे जाऊया. अधिकाराचं केंद्रीकरण असावं की विकेंद्रीकरण असावं हे निश्चित करणारे काही घटक आहेत का? म्हणजे व्यवसायाचा विचार केला तर व्यवसायामध्ये मगाशी एक घटक तुम्हाला सांगितलाच मी की लहान व्यवसाय असेल तर लहान व्यवसायामध्ये अधिकाराचं केंद्रीकरण चालतं, पण मोठा व्यवसाय असेल तर तिथं मात्र अधिकाराचं केंद्रीकरण चालत नाही. तर कुठल्या प्रकारच्या व्यवसायामध्ये अधिकाराचं केंद्रीकरण असावं किंवा कुठल्या घटकांचा विचार करून ठरवावं की अधिकाराचं केंद्रीकरण असलं पाहिजे की विकेंद्रीकरण असलं पाहिजे, तर त्यामध्ये पहिला घटक आहे व्यवसायाचा आकारमान. तो मी मगाशी तुम्हाला स्पष्ट केला की व्यवसायाचा आकारमान का केवढा आहे किंवा व्यवसायाची व्याप्ती किती मोठी आहे याच्यावर अवलंबून आहे व्यवसायामध्ये अधिकारांचं केंद्रीकरण असावं की विकेंद्रीकरण असावं. जर व्यवसाय छोटा असेल तर अधिकारांचं केंद्रीकरण असणं ही बाब योग्य असते, कारण कर्मचाऱ्यांची संख्या कमी असेल, कामाचं प्रमाण कमी असेल, तर विकेंद्रीकरणाची काही गरज भासत नाही, कारण एक व्यक्ती सगळे निर्णय घेऊ शकते किंवा व्यक्तींचा समूह व्यवसायातले सगळे निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे अधिकारांचं विकेंद्रीकरण केलंच पाहिजे अशी काही गरज असत नाही. परंतु जर व्यवसायाचा आकारमान खूप मोठा असेल आणि एका व्यक्तीच्या आवाक्याबाहेरचा असेल किंवा व्यक्ती समूहाच्या आवाक्याबाहेरचा असेल, तर मग व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या स्तरावर अधिकाराचं विकेंद्रीकरण करणं आवश्यक आहे. दुसरा मुद्दा आहे व्यवसायाचे तत्वज्ञान. म्हणजे ज्यांना व्यवसाय सुरू केला आहे त्या लोकांचं व्यवसायाकडे बघण्याचं तत्वज्ञान काय आहे. मुद्दा दुसरा होता पहा. दुसरा मुद्दा असा आहे की व्यवसायात विकेंद्रीकरण असावं का केंद्रीकरण असावं हे ठरवणारा दुसरा मुद्दा असा आहे की व्यवसायाचं तत्वज्ञान काय आहे. म्हणजे व्यवसाय हो शक्य आहे जरा, पण ऐका मी बोलत राहतो, ऐका तुम्ही जेवढं ऐकायला येईल तेवढं ऐका. तर व्यवसायाचा जो मालक आहे किंवा व्यवसायाचे जे मुख्य व्यवस्थापक आहे ते व्यवसायाकडे कुठल्या तत्वानं बघतात त्याच्यावर अवलंबून राहतं व्यवसायामध्ये केंद्रीकरण होणार की विकेंद्रीकरण होणार. जर व्यवसायाचा व्यवस्थापक किंवा मुख्य मालक जे आहेत ते हुकुमशाही प्रवृत्तीचे असतील तर ते केंद्रीकरणच करणार, ते विकेंद्रीकरणाला चालना देणार नाही. परंतु लोकशाहीवर विश्वास असणारे जर व्यवस्थापक असतील तर ते मात्र व्यवसायातील अधिकारांचं विकेंद्रीकरण करण्याची शक्यता अधिक असते. दुसरा म्हणजे दुसरा मुद्दा पीपीटी गेली, हा ठीक आहे.
तर हे जे व्यवसायाचं तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान म्हणजे व्यवसायाचा जो मुख्य आहे. व्यवसायाचा जो प्रमुख आहे त्या प्रमुखाचं व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, अधिकाराकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, याच्यावर अवलंबून आहे व्यवसायामध्ये केंद्रीकरण असणार की विकेंद्रीकरण असणार. हुकुमशाही प्रवृत्ती असणाऱ्या व्यवसायाचे जे मालक असतील ते शक्यतो विकेंद्रीकरणाला चालना देत नाही, त्यांचा केंद्रीकरणावर भर असतो. तिसरा मुद्दा आहे पा व्यवस्थापकांची क्षमता, म्हणजे तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये जे व्यवस्थापक नेमलेले आहेत त्या व्यवस्थापकांची काय क्षमता आहे त्याच्यावर सुद्धा अवलंबून आहे की व्यवसायामध्ये अधिकाराचं केंद्रीकरण होणार जे असलं पाहिजे का विकेंद्रीकरण असलं पाहिजे. जर तुमच्या व्यवसायामध्ये हुशार तज्ज्ञ कुशल आणि अनुभवी जर व्यवस्थापक असतील तर अशा व्यवसायामध्ये विकेंद्रीकरण केलं तर ते चालू शकतं. पण ज्या व्यवसायामध्ये व्यवस्थापक तेवढे हुशार नाहीत, तज्ज्ञ नाहीत, त्यांच्याकडे निर्णय क्षमता असणारे नाहीत, तर मग अशा व्यवसायामध्ये मात्र केंद्रीकरणाशिवाय पर्याय राहत नाही. जे व्यवस्थापकांची काय कार्यक्षमता आहे त्याच्यावर ते त्या गोष्टी अवलंबून आहेत. पुढचा एक घटक आहे व्यावसायिक पर्यावरणातील गतिमानता. म्हणजे व्यावसायिक पर्यावरणातील गतिमानता म्हणजे काय ते समजून घेतलं पाहिजे अगोदर. व्यावसायिक पर्यावरण म्हणजे काय, म्हणजे व्यावसायिक पर्यावरण म्हणजे तुम्ही ज्या पर्यावरणामध्ये व्यवसाय चालवता. पर्यावरण याचा अर्थ फक्त भौगोलिक पर्यावरण असं घेऊ नका, ते आर्थिक असतं, राजकीय असतं, तंत्रज्ञान विषयक पर्यावरण असतं, वेगवेगळ्या प्रकारची पर्यावरण असतात आणि त्या सगळ्या पर्यावरणामध्ये तुम्हाला तुमचा व्यवसाय चालवायचा असतो. म्हणजे तुमचा व्यवसाय ज्या पर्यावरणामध्ये चालतो ते पर्यावरण जर गतिमान असेल, गतिमान म्हणजे सातत्यानं बदलणार असेल, तर मग अधिकारांचं विकेंद्रीकरण करून चालत नाही. कारण अधिकारांचं विकेंद्रीकरण केलं तर बदलत्या पर्यावरणाला ताबडतोब आपल्याला प्रतिसाद देता येत नाही. जिथं अधिकारांचं केंद्रीकरण असतं तिथं बदलत्या पर्यावरणाला ताबडतोब प्रतिसाद देणं शक्य होतं. म्हणजे गतिमानता काय आहे त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे जर पर्यावरण सातत्यानं बदलत असेल, म्हणजे तुमच्या व्यवसायामध्ये तंत्रज्ञान विषयक बाबी सातत्यानं बदलत असतील तर नवं तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी फास्ट निर्णय घेणं आवश्यक असतं. किंवा आर्थिक परिस्थिती देशाची अर्थव्यवस्था सारखी बदलत असेल तर, किंवा व्यवसायाची आर्थिक स्थिती सारखी बदलत असेल तरीही तुम्हाला वेळोवेळी निर्णय बदलावे लागतात. आणि जर अधिकाराचं विकेंद्रीकरण असेल तर निर्णय बदलणं मात्र थोडं अवघड होतं, पण केंद्रीकरण असेल तर निर्णय ताबडतोब बदलता येतात. नंतरचा एक शेवटचा घटक आहे नियंत्रण व्यवस्था. म्हणजे तुमच्या व्यवसायामध्ये नियंत्रणाची व्यवस्था किती कार्यक्षम आहे त्याच्यावर अवलंबून आहे व्यवसायामध्ये केंद्रीकरण असलं पाहिजे की विकेंद्रीकरण असलं पाहिजे. जर नियंत्रणाची यंत्रणा कार्यक्षम असेल तर विकेंद्रीकरणाचे फायदे मिळू शकतात. कारण जे खाली कनिष्ठ स्तरावरचे जे व्यवस्थापक आहेत ते अधिकारांचा वापर नीट करतात किंवा नाही याच्यावर तुम्हाला नियंत्रण ठेवता येतं. आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवता येत असेल, म्हणजे नियंत्रण व्यवस्था चांगली असेल तर अधिकाऱ्यावर तुम्ही नियंत्रण ठेवू शकता आणि ते अधिकाराचा वापर नीट करतात का नाही हे पाहू शकता. पण नियंत्रण व्यवस्था जर कमकुवत असेल तर मग मात्र केंद्रीकरणा अधिकाराच्या केंद्रीकरणाचा अवलंब केला जातो. पुन्हा सांगतोय ते की जर नियंत्रणाची व्यवस्था कमकुवत असेल तर अधिकाराचं केंद्रीकरण करणं योग्य ठरतं आणि जर नियंत्रण यंत्रणा सक्षम असेल तर मग मात्र विकेंद्रीकरणाचे फायदे आपल्याला चांगले मिळू शकतात. कारण तुमच्या नियंत्रण यंत्रणेद्वारे व्यवसायामध्ये जे कर्मचारी निर्णय घेणार आहेत, अधिकारी निर्णय घेणार आहेत, त्याच्यावर सातत्यानं लक्ष राहतं आणि कुठलाही निर्णय चुकीचा होणार नाही याची काळजी तुम्हाला घेता येऊ शकते. तर हे काही घटक आहेत की ज्या घटकांच्या द्वारे आपण व्यवसायामध्ये अधिकारांचं केंद्रीकरण करावं की विकेंद्रीकरण करावं हे ठरवू शकतो. आता पुढं सर सर काय करू, कॉल टाकतो का वाटतो त्यापासून, कॉलचा काय प्रश्न नाही, व्हिडिओ कर त्याचाच येतोय का, बर तर स्टॉप करू बर बस बस बस. हॅलो हॅलो ऋतुजा 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 हॅलो ऋतुजा नाही ऋतुजा.